बहुजन समाज पार्टी जत विधानसभेच्या वतीने बसपा नेते अतुलदादा कांबळे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं व राजस्थान येथे इंद्र मेघवाल या शाळकरी मुलाला शिक्षकाकडून बेदम मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तसेच शेडाळ तालुका जत येथील आदिवासी पारधी समाजातील लोकांना गावातील जातीयवादी लोकांकडून मारहाण झालेल्यामधील एक युवक मयत झाला. या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट आनंद कांबळे व भालचंद्र कांबळे जिल्हाध्यक्ष बसपा सोलापूर हे होते. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे, आरती कांबळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी दीपाली कांबळे, महासचिव महिला आघाडी, जिल्हा सचिव जगाप्पा सर्जे, तानाजी वनकंडे विधानसभा अध्यक्ष, तसेच विधानसभेचे सर्व पदाधिकारी, जत शहराचे सर्व पदाधिकारी, सेक्टर व बूथचे सर्व पदाधिकारी व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सुरेखा बनसोडे यांची विधानसभा अध्यक्ष महिला आघाडी, शोभा कांबळे विधानसभा उपाध्यक्ष महिला आघाडी, बाळू दत्ता कणसे, शरद साळे शहर सचिव, महेश कांबळे शहर कोषाध्यक्ष, बापू आठवले रामपूर सेक्टर अध्यक्ष, सदाशिव चोखले गुगवाड सेक्टर अध्यक्ष, सदाशिव गेजडे जाडर बोबलात सेक्टर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते गुरु रविदासजी आणि स्वतंत्र भारताचे भाष्यकार महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महिन्यात ज्यांची जयंती अतिशय आनंदाने साजरी होत आहे ते साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर राणाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांचा विचार कृतीत उतरवून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेणारे वर्तमान महापुरुष बामसाहेब डीएसपीचे संस्थापक मान्यवर काशीराम साहेब, या तुमच्या आणि माझ्या मुक्तीला 80,000 कार्यकर्त्यांचा, 80,000 लोकांचा एक मोर्चा काढला होता पावसामध्ये, आणि त्या मोर्चामध्ये नारा दिला होता की ये आजादी झूठी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. म्हणजे हे जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे खोटं आहे हे अण्णाभाऊंना त्याचवेळी लक्षात आलं होतं. परंतु आज 75 वर्ष झाली, आज देशातल्या लोकांना ही गोष्ट समजावून सांगावं लागत आहे. हे जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे स्वातंत्र्य अर्धवट स्वातंत्र्य आहे, हे पूर्ण स्वातंत्र्य नाही. कारण आज देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनेचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केला, तुमच्या लक्षात येईल की राजस्थानमध्ये एक शाळेतला 7 वर्षाचा मुलगा, त्याला तहान लागल्यावर तो त्या शाळेतल्या एका मडक्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेला. तो मुलगा मागासवर्गीय असल्यामुळं त्या शाळेतल्या जातीवादी जो सवर्ण शिक्षक होता त्याला ते रुचलं नाही, आणि त्याला त्या मुलाला त्यांनी एवढं बेदम मारला की त्यामुळे ते मुलगा मरण पावला. म्हणजे त्या पाणी पिला म्हणून त्या मुलाला त्यांना एवढं बेदम मारला की त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे 75 वर्ष झाली तरी सुद्धा आज सुद्धा लोकांची जी जातीवादी मानसिकता आहे